तर दुसरीकडे मुंबईत दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मनसेकडून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राज ठाकरेंनी शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. विशेष म्हणजे शिवजयंतीच्या निमित्तानं मनसेचा नवा झेंडा आज शिवाजी पार्कात फडकला. यावेळी शिवाजी पार्कवर शिवसंचलनही करण्यात आलं. राज्यात शिवजयंती उत्साहातच साजरी झाली पाहिजे असं यावेळी राज ठाकरे म्हणाले. तुम्ही हिंदुत्वाच्या वाटेवर आहात का असा प्रश्न विचारताच अशी लेबल लावू नका असं म्हणत राज ठाकरे बरसले. तुम्ही काय होतं, प्रत्येक गोष्टीला अशी एखादी गोष्ट केली की त्याला हिंदुत्वाचं लेबल लावायचं किंवा मग दुसरं काहीतरी केलं की त्याला सेक्युलरचं लेबल लावायचं? तुम्ही नका लेबल लावू. आपल्या देशामध्ये ज्या गोष्टी आपण ज्या करतोय मनापासून करतोय, मला असं वाटतं त्या मनापासून केल्या पाहिजेत त्या गोष्टी. प्रत्येक गोष्टीमध्ये काय राजकारण आणलंच पाहिजे असं काही आवश्यकता नाही. मला असं वाटतं की ज्या वेळेला एक मुसलमानांचा एक मोर्चा निघाला होता आझाद मैदानावरती आणि ज्याला पोलिसांना मारलं गेलं होतं, पोलीस महिला भगिनींना मारलं गेलं होतं, त्याच्या विरोधात मोर्चा काढणारा मी एकटाच होतो ना. सो असल्या गोष्टींच्या विरोधामध्ये ज्या वेळेला उभं राहायचं आणि आपले सण ज्या वेळेला साजरे करायचे त्याला तुम्हाला लेबल कशाला लावत आहे? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.